पांचपौली पुलिस ने एक शातिर चोर को दूध व्यवसायी के मवेशी चुराने की शिकायत पर धर दबोचा है। ऑल्टो कार में जबरन मवेशियों को भर कर ले जाने की घटना सीसीटीवी में भी कैद हुई है। पांचपौली पुलिस थाना अंतर्गत आसी नगर निवासी दूध व्यवसायी अनिल यादव उम्र 40 वर्ष ने 28 अप्रैल को उसके दो गाय चोरी होने की शिकायत दर्ज कराई। जब पुलिस जांच में जुटी तो मोमिनपुरा के अंसार नगर से एक सीसीटीवी फुटेज हाथ लगा, जिसमें ऑल्टो कार क्रमांक MH13L6894 में कुछ युवक मवेशी भरकर ले जा रहे हैं। उसके आधार पर पुलिस ने जांच कर आरोपी अंसार नगर मोमिनपुरा निवासी शेख शादाब शेख गुलाब उम्र 26 वर्ष को हिरासत में लेकर धारा 379 के तहत मामला दर्ज कर आरोपी से मवेशी और चौपहिया वाहन ऐसा कुल 110,000 का माल जब्त किया है। इस बीच आरोपी के दो साथी फरार बताए जा रहे हैं, जिनकी तलाश पांचपौली पुलिस कर रही है। 4 तारीख 5वा महिना 2023 रोजी पोलीस स्टेशन पाचपौली हद्दीमध्ये आशीनगर जोन आहे, त्याच्या बाजूला सलमी स्पोर्ट्स ग्राउंड्स आहे, तिथे यादव नावाचा फिर्यादी होता, त्याची दोन गाय चोरी झाल्याची फिर्याद आलेली होती। त्या अनुषंगाने आमचे विजेंद्र यादवची जी टीम आहे, त्यात प्रकाश पिल्लेवान नितीन वगैरे जे स्टाफ आहे ते त्याच्यात वर्क करत होते। त्याला एक दिवशी लष्करी बागला पेट्रोलिंग करत असताना एक 4-चाकी गाडी मिळून आली, तर 4-चाकी त्यांनी तपासणी केली असता जो इसमत पडून राहिला होता त्याला त्यांनी ताब्यात घेऊन त्याच्या नावगापत्ता विचारला आणि संशय आल्याने त्याला पोलीस स्टेशनला आणलं। पोलीस स्टेशन आणून चेक केलं असतं तर त्याच्यात गुन्हा दाखल होता त्या गाडीविरुद्ध। मग त्याला आपण ताब्यात घेतलं, त्याला अटक केलं आणि अटक केल्यानंतर त्याला PCRला नेलं। हा जो आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख शादाब शेख गुलाब, वय 26 वर्ष, राहणार डोबी मदरसेजवळ अंसार नगर मोमिनपुरा तहसीलच्या हद्दीमध्ये राहणारा आहे। त्याच्यावर गुन्हे आहे याच्या आधीचे आणि विशेष करून पोलीस ठाणे जरीपटकामध्ये एक 307 गुन्हा दाखल आहे, 224/23, त्याच्यात तो मागील एक महिन्यापासून फरार होता, त्याच्यात पण त्याला आपण निष्पन्न केलेला आहे आणि कोऑर्डिनेशन करत आहे जरीपटका पोलीस स्टेशनच्या। आरोपी एकटाच होता की आणखी याच्यासोबत कोण होते आणि याचा मोडस काय होता? यांचा मोडस असा होता की जे 4-व्हीलर गाडी होती हा लोकाला गाडी देत होता, आपलीवाली 3,000 रुपये याले पैसे मिळत होते कमिशनला। आणि याच्यात एक आणखी आरोपी आहे शाहजाद खान इब्राहिम खान, राहणार यशोधराला, आजरी माजरीचा हद्दीमध्ये राहतो, त्याला आपण तपासाला घे चेक केला पण तो घडी मिळून येत नाही आहे, तो याच्यात पाहिजे आरोपी आहे। आता याचं असं म्हणणं आहे जो पाहिजे आरोपी आहे सर्व काही तोच करत होता आणि सध्या तो पाहिजेमध्ये आहे आणि सध्या जो तपास आहे आपला प्राथमिक स्तरावर आहे, तपास पुढे झाला तर माहिती पडेल आता काय चालू तरी गायचं। दोन गाय चोरीची तक्रार होती, 55,000 किंमत होती त्याची, सध्या आपण आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि जे गाडी आहे ते रिकवर केलेली आहे। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहीन पठान की रिपोर्ट।